राम राम मंडळी, मी बेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी, थुन्नीवू ऑफिशियल ट्रेलर। एक नवीन पिक्चर येणार आहे अजित कुमार, जे साऊथचा एक खूप चांगला आणि खूप नावाजलेला ऍक्टर आहे, आणि त्या पिक्चरचे स्टार कास्ट आहेत अजित कुमार, मंजू वॉरियर, जॉन कोकेन आणि असे बरेचसे साऊथ मधले ऍक्टर आहेत की ज्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे। ह्या पिक्चरला प्रोड्यूस केलेला आहे झी स्टुडिओ आणि बोनी कपूर यांनी। डायरेक्टर आहेत एच विनोद। ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालेला आहे 31 डिसेंबर 2022 रोजी। आतापर्यंत ह्या ट्रेलरचे 39 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत, म्हणजे 2 दिवसामध्ये 39 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत, म्हणजे खूप टॉपला आणि ट्रेंडिंग मध्ये व्हिडिओ चाललेला आहे हा। आणि अजित कुमारची गोष्ट सांगायची तर त्यांची ती दाढी पांढरी, केस पांढरे, म्हणजे जी स्टाईलच वेगळी आहे, हटके स्टाईल आहे साऊथ पिक्चर मध्ये त्यांची। आपण पहिलं पिक्चरचा ट्रेलर बघून घेऊ आणि त्यानंतर बघू की काय काय पिक्चर मध्ये असेल आणि कसा असेल ट्रेलर, नक्की काय विषय घेऊन आलेले आहेत अजित कुमार। चला तर आपण ट्रेलरला सुरुवात करू। जी स्टुडिओ आणि बोनी कपूर, रेड ग्लँट अकाउंटंट। மக்கள் பணத்தை கொள்ளையடிக்கிறீர்கள் வெக்கமல்ல? இல்ல ஏகே அஜித் குமார், ஒரு திருடன் பேங்க்குள்ள நுழைஞ்சா உள்ள இருக்கவங்க என்ன பண்ணணும்னா, ரூல் நம்பர் 1, டோன்ட் ஆக்ட் லைக் எ ஹீரோ. அந்த வேலையை நான் பாத்துக்கிறேன். கேட்டேகா सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने काय म्हणलेले। என்னதான் சார் வேணும்? பேங்க்ல வந்து பியர் ரூம் ரெண்டி மா கேப்பாங்க. கில் தட் ராஸ்கல், அவனாலே ஷேர் வேல்யூ 4 ரூபாய் குறஞ்சிருச்சு. எல்லா கிரிமினல்ஸ் பத்தியும் இப்படி தான் பில்ட் அப் சொல்லுவாங்க, ஆனா அவனை நம்ம கிட்ட மாட்டி அடி வாங்கி கையெடுத்து கும்பிடும் போது மரியாதை எப்படி வந்துரு. என்ன மாதிரி ஒரு அயோக்கிய பையன்? உங்களுக்கு கழுத்தே கா, நீ சாங்கு தும்மலை எக்ஸ்பிளைன் கரும் நண்பர். மலை இது தமிழ் மலையாளம் பணம். பவர் ஆபீசர், பவர் ஆர்டர் சார், ஆர்டர்ஸ் கரண்ட் ஆஃப் டை. வாட் தஸ் சேவ் நியூ पोंगल 2023। आता अजित कुमारचं जे हेअरस्टाईलचा लुक आहे, सफेद बाल, दाढी व सब एकदम वेगळं वेगळं रहत आहे, गाडी सफेद सफेद बाल। ट्रेलर बघून मला असं वाटलं की मनी हाईस्टची कुठं ना कुठंतरी फिलिंग आहे, सगळं म्हणजे सगळं सेम टू सेम मनी हाईस्ट सारखं झालेलं आहे। त्याच त्या गोळ्या धडधड धडधड मारणे, बँकेला हायजॅक करणे, डिमांड करणे, पॉलिटिशियन येणार, पोलीसवाले येणार, प्रेस येणार, ह्या सगळ्या गोष्टी मनी हाईस्ट मध्ये जसं होतं मनी प्रत्येक तेच दाखवलं त्यांनी, आणि ह्याच्यामध्येही हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण वेगळं काही दिसतच नाही। तीच घिसीपिटी स्टोरी, वही लेके आ जाते फिर फिर बार बार वही, क्योंकि इनके पास कोई दुसरा ऑप्शन ही नाही, नाही उनके पास कोई विषय आहे, सगळा तेच विषय सारखा सारखा घेऊन येत आहे। आणि ट्रेलर बाकीचा ओव्हरऑल बघायला गेलं तर छान होता, ऍक्टिंग चांगली दिसत होती, त्यामध्ये ते मंजू वॉरियर्सचं जे काम दाखवलं होतं त्यांचं, तर ते गोळ्या घेऊन बंदूक घेऊन धडधड धडधडधड मारण्याचं काम केलं, हे सगळं तेच उपयोग नाहीये ना, ते प्रत्येक गोष्ट तीच लावणार तुम्ही। बॉलिवूडवाले हॉलिवूडवाल्यांची कॉपी करणार आणि साऊथवाले बॉलिवूडवाल्यांची कॉपी करणार, बॉलिवूडवाले साऊथवाल्यांची कॉपी करणार, मराठीवाले साऊथवाल्यांची बॉलिवूडवाल्यांची कॉपी करणार, फक्त म्हणजे फक्त रिमेकच होत आहे, कारण विषय वेगळा काही दिसतच नाही। डायरेक्टरला तोच विषय येतो, त्यांना मे बी त्यांना काही कळतच नसेल, कारण किती एवढे विषय झालेले आहेत, एवढे पिक्चर झालेले आहेत की त्यामुळे कुठला पिक्चरचा काय विषय घ्यावा आणि कशा प्रकारे बनवावा हेच कळत नाहीये। त्यानंतर बोनी कपूरने आतापर्यंत जेवढे पिक्चर बनवलेले ते सगळे सिक्वेल आहेत, रिमेक आहेत, सारखं सारखं तेच। हा, यामध्ये एक गोष्ट चांगली वाटली की अजित कुमारचं जे काम होतं ते खूप छान प्रकारे केलेलं। अजित कुमारने आतापर्यंत जेवढे जेवढे कामं केलेले आहेत, त्यांचे पिक्चर तुम्ही मागचे बघितले ना, तर तुमच्या लक्षात येईल की अजित कुमार कोण आहे आणि काय आहे, कारण त्याची वेगळीच एक स्टाईल आहे, वेगळीच एक काम करण्याची पद्धत आहे। बघायला गेलं तर
पिक्चरचा ट्रेलर मला तरी चांगला वाटला. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम.